विध्वंसांच्या कुटुंबावर टेंशेमुळे आलेलं संकट कसं बसं टळलं, पण आता अखेरीस विध्वंस हे श्रीमंतीचं सुख भोगायला तयार झाले आहेत. पण विध्वंस कुटुंब हे श्रीमंतीचं सुख चाखेल एक काळजी मला सतावते हो. श्रीमंतीची ही नशा हे सदस्य कसे काय झेलणार? चला बोला, काय कहे, काय कोणच नाही हॉल मध्ये. अबोली तर म्हटले सगळ्यांना बोलवलंय म्हणून. जाऊ दे. काय गे दया, काय ग, कुणी बोलवलंय? तू बोलवलंयस का? अगं पापड वाट टाकायचं टाकून आले मी. ए वेडे, मी कशाला बोलवीन तुला इथे? मला काय गप्पांचे पापड तळायचे का? अगं पण मग बोलवले बोला, काय बोलवलं आम्हाला? अगं काय झालंय, रूम मध्ये छान कविता करत बसलो होते तेवढ्यात बोलावलं. बोला ना पटपट. मलाही कळत नाही कोणी बोलवलं. मला अबोली सांगितलं इथे. मला सांगितलं रायाने की अरे माझ्या संगीत साधनेत व्यत्यय का आणला? चांगली चाल सुचत होती चालता चालता मला. मी सगळं इथे काय करतोय? तुम्हाला काय काम नाही आहे का? सगळे स्ट्राईकवर आहेत एकदम. दादा हा प्रश्न आम्ही तुला विचारायला हवा ना. मला का विचारायचं? मलाच अबोलीने बोलावलं हॉलमध्ये अर्जंट या म्हणून. चाललंय का? कोणी कारण आजकाल मंत्रिमंडळामध्ये प्रोटोकॉल कोणीच पाळत नाही, त्यामुळे मी सगळ्यांना बोलवलंय. इंदू जरा आवर त्याला. हो सॉरी. आहा जरा शांत व्हा, जरा शांत राहा. अरे पण यांनी का इंदू नेहमी असं होतं ना आम्हाला. सगळ्यांना अण्णांनी बोलवलेलं आहे. अण्णांनी कशाला बोलवलं? ते बघा अण्णा आले. मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी इथे बोलावलेलं आहे. काय की आता आपण सगळे श्रीमंत झालेलो आहोत. काय श्रीमंत होणं सोपं असतं, लॉटरी लागली की माणूस श्रीमंत होतो. आणि एकदा का माणूस श्रीमंत झाला की मग त्याच्याकडे गाडी आली, घोडा आला, बंगला आला, हॉटेल. तर श्रीमंत होणं सोपं, पण श्रीमंती पेलवणं खूप कठीण असतं. पण डोंट वरी अण्णा, आता आम्हाला समजलं की श्रीमंत झाल्यावर काय करायला हवं. मग ते मला प्रात्यक्षिका सकट सिद्ध करून दाखव. म्हणजे सांग. मी 1, 2, 3, 4, 5 तुम्हा 5 जोडप्यांना मी प्रत्येकी 1 लाख रुपये देणार आहे. चालेल चालेल अण्णा, माझ्याकडे द्या, यांच्याकडे नको. त्याच्यामध्ये एक अट आहे. अट? कसली अट? हा, ते 1 लाख रुपये 24 तासाच्या आत तुम्ही खऱ्या खुऱ्या श्रीमंतांसारखे खर्च करून दाखवायचे. जो सगळ्यात उत्तम खर्च करून दाखवेल त्याला मी अजून काही लाख बक्षीस दे. मान्य? मग आता मला सांगा कोण आहे श्रीमंत व्हायला तयार? बा. 1, 2 थँक यू अण्णा. 3 ही सगळी चावरे बाबांची कृपा दृष्टी आहे. अहो हे पैसे ना मी चावरे बाबांच्या पायाशी ठेवते. हा नको, त्याच्याकडे जाऊन येईपर्यंत 24 तास संपतील. अहो तसं नाही हो, पायाशी म्हणजे फोटो पाशी ठेवते. त्या फोटोला पाय गप्प बसाव. यू आर माय चावरे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय चावरे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय चावरे बाबा ओ ओ ओ ओ ओ ओ. आपण असं केलं तर कसं? कसं? आपण सगळे पैसे आहेत ना चावरे बाबांच्या आश्रमाला दान केले तर. ह्या प्रकाराला काय म्हणतात माहिती? काय हो? भिकार चाळे लागणं म्हणतात. भिकार चाळे. अगं अण्णांनी आपल्याला श्रीमंतासारखे पैसे खर्च करायला सांगितलेत, म्हटलं फालतू बाबावर उधळायला नाही सांगितलेत. गप्प बसा हो. कसं असतं ना, श्रीमंत माणसं असतात ना, ते पैसे उधळताना असा मागचा पुढचा विचार करत नसतात. तुम्हाला काय कळणार आहे श्रीमंती? अहो कंगव्याची मस्करी कशाला करताय तुम्ही? काय बोलतेस तू क्षमा? ऐका ना, आता आपल्याकडे एवढे पैसे आलेत ना, तर आपण मागचा पुढचा कसलाही विचार करायचा नाही. चुटकी सरशी उडवून टाकायचे सगळे पैसे. काय म्हणालीस तू? काय
क्षमा काय म्हणालीस तू? पैसे उडवायचे? अगं काय बोलतेस तू क्षमा? अगं पैसे उडवायचे असं बोलतात का कधी? अगं मी एक स्वतः कलाकार आहे. एखादा माणूस आपली कला समोर सादर करत असताना आपण त्यावर पैसे उडवायचे? नाही 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 क्षमा, नाही नाही. माझ्या ते तत्वात बसत नाहीये आणि जे माझ्या तत्वात बसत नाही ते मी होऊ देणार नाही. अगं लहानपणापासून माझी काही तत्व नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. ऐका तर उडवायचं म्हणजे तसे उडवायचं नाही. आता हे पैसे आहेत ना, आपण आपल्यावर खर्च करायचे. नाचीवर जाऊन नाही उडवायचे. अच्छा म्हणजे नाचीवर नाही ना उडवायचे. अग पण एवढे पैसे आपण एवढ्या कमी वेळात कसे काय खर्च करायचे? कसे म्हणजे काय? तुम्ही गेल्या म्हणत होतात की नाही मला दागिन्याने मडवून टाकायचे म्हणून. अगं एकदा बोललो तर काय मनावर घेतेस? नाही नाही म्हणजे आता मी एवढा मनापासून गातो, तू कधी मनावर घेतेस? ते काही नाही, मला दागिने करायचेच. माझ्या गळ्यामध्ये ना गरजेपेक्षा जास्त दागिने असले पाहिजेत. आणि तुम्ही पण घ्या तुमच्यासाठी काहीतरी. आपण हे सगळे पैसे 24 तासाच्या आत उडवून टाकायचे आहेत, लक्षात आहे ना? कसे उडवायचे एवढे पैसे? आयडिया. माझे ना अनेक श्रीमंत मित्र आहे. एक मित्र आहे खूप श्रीमंत आहे तो, मी त्याच्या घरी नेहमी जातो. तो ना कुठल्या कुठल्या जुन्या वस्तू घरात घेऊन येतो आणि अँटिक पीस म्हणून ठेवतो. भयंकर महाग असतात त्या वस्तू. आपणही तसंच करायचं. अरे अण्णा सुद्धा खुश होतील, आपल्या श्रीमंतीला नंबर 1 देतील. होय ना, मग तुम्ही पण एक अँटिक बिंटिक पीस घेऊन टाका तुमच्यासाठी. चला, सगळे जमलेले नाही आहे, तू एकटीच जमलेली आहेस आणि घराचा चेहरा मोहरा पैशाने आपण बदलणार आहोत. यावर एक सुंदरस गीत मला सुचले, ते ऐक होतो. ऐकू ऐकू. चेहरा मोहरा बदलू पैशाने आपण घराचा, पैशाने आपण स्वतःचा. मौसम जरी बाहेर बदलला घरात असेल पैशाचा, पैसा हातात धरून उडवूया पैसा धरून. शांती किती वेळ पैसे मोजत बसणार? अगं मग खर्च कधी करणार? डोंट वरी डार्लिंग, माझ्याकडे 1760 आयडियाज आहेत. मग सांग ना त्यातली एखादी आयडिया. आपण कसे पैसे खर्च करणार आहेत? कसे म्हणजे पार्लर मध्ये मला आणखीन ब्युटीफुल लोक दिसायला आणि तुमचा पण लुक बदलून टाकू. भरपूर शॉपिंग करू म्हणजे तुम्ही पण आणखीन चिकटे दिसाल. अत्या, ओल्या नोट काय चाललंय? अरे मी ह्यांना म्हंटल आता आपल्याला पैशांनी आंघोळ करायची आहे, तर हे पैसे घेऊन गेले पाण्यात टाकले आणि त्या पाण्याने आंघोळ केली रे ह्यांनी. पण आता वाळत घातलेत. एकदा का वाळले ना की पटकन जाऊन खर्च करणार. ए राया, माझ्याकडे पुस्तक पण आहे, हे बघ. पैसे खर्च कसे करावे तुम्ही काय करणार आहात? ऍक्च्युली काही ठरवलेलं नाहीये, म्हणजे काही सुचतच नाहीये. अरे मग काही सुचत नसेल तर हे पुस्तक वाच ना. मला काय वाटतं माहिती का, आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊया आणि भरपूर नफा कमवूया. अहो, आपल्याला पैसे खर्च करायचे. एक मिनिट, कष्टाने कमवलेले पैसे असे उधळायचे नसतात मधुमालती. आयडिया, भन्नाट आयडिया सुचली आहे. इकडे म्हटलं तुला आयडिया सुचली आहे तर तू मला जवळ काय बोलवतो? काय थांबशील काय जरा एक मिनिट, तुझ्या कानात सांगायचं. हे बेस्ट आहे. म्हणा. सगळ्यात आधी पैसे आपलेच खर्च होणार. पैशाक खिसा रिकामा असला की शहाणपणाच्या अनेक गोष्टी सुचतात, तो भरलेला असला की मूर्खपणाच्या अनेक गोष्टीही सुचतात. रिकाम्या खिशाचं शहाणपण ज्याला तो भरलेला असतानाही शाबूत ठेवता येत, त्यालाच खरं श्रीमंत होता येत. विध्वंस मंडळी आता 1,00,000 रुपये संपवण्याच्या प्लॅनिंगला लागलेत, पण कोण होईल अण्णांची महाश्रीमंत जोडी हे तर काळच ठरवेल. मग वाटते की नाही मी श्रीमंत? दागिने बघ, हे बघ कोटे. खरे बस, सी माय मेकअप ओनली 3,000 रुपीज आहे. मी तर श्रीमंत माणसांची लक्षणं सांगणारी पुस्तकं घेऊन आले. बैगो, लाखाभराची पुस्तकच घेतली पण दुसरं काही घेतलंच नाहीत का? अगं बाकी पण खरेदी केली ना. इंदू, अगं माझे शूज घ्यायचे राहिले की? अहो घेतलेत आपण. हो का, विसरलोच बघ आज. वाटतो की नाही मी श्रीमंत, वेशातले श्रीमंत. बाई आहो, श्रीमंती कपडे घातल्यावर कुणीही
श्रीमंतच दिसतो. आणि मी तर लहानपणापासूनच श्रीमंत वाटतो. काय नाही दादा. हो हो हो. हे काय भंगाराचं दुकान आहे? हृदय, कुठल्या सलून मध्ये जाऊन केस चिकटवून आलास? नाही रंजित, 15,000 वेग आहे. किती? 15. हे बघा ना, ग्रामोफोन अँटिक पीस. आता वाटतो की नाही अँटिक पीस? नाही वाटतो की नाही. मी श्रीमंत. कसला श्रीमंत? चेहऱ्यावरचे दरिद्री भाव कुठे लपताय? श्रीमंत लोक अशी नाही भांडत. मग ती प्रेमानी भांडतात. नाथा, ती अँटिक पीस आणलीस ना? काय सरकार, बघताय ना घरात काय चाललंय ते? या. काय खर्च चालू आहेत ना घरात सगळे? कोणी कोणी किती किती पैसे खर्च केले? अण्णा, सगळे श्रीमंत होत आहेत. नवे कपडे काय, परफ्युम्स काय, असा खर्च एखाद्या श्रीमंत माणसाने केला नसेल एवढे पैसे खर्च केलेत त्यांनी. एकमेकाच्या श्रीमंतीची चढाओढ सुरू झाली आहे. साहजिक आहे. काय मानो, श्रीमंती रक्तामध्ये भिनली पाहिजे. हे जे श्रीमंतीचे डोळे आहेत ना, हे खर्च करूनच पुरवावे लागतात. तुमचं दोघांचं काय आहे?